हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या PhD एंट्रन्स टेस्ट 2022 साठी ICTचा स्टडी करायचा आहे. जसं की आपल्याला सिलॅबसमध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत, त्याच्यामधला हा एक टॉपिक आहे ICT, जो कम्प्युटर अवेअरनेसशी रिलेटेड आहे, ज्याचं हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंटसाठी संधी आहे. जे स्टुडंट्स यावर्षीची गडचिरोलीची PhD एक्झाम्स क्रॅक करू इच्छितात, त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशल ऑन सेक्शन ए, जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरचा फुल कोर्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथोलॉजीचा असतील आणि बाकीच्या 10 आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या 10 मॉक टेस्ट असतील, ठीक आहे. यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, रिसर्च मेथोलॉजीच्या प्रॅक्टिससाठी 1500 प्लस MCQ PDF मिळणार आहे. असा हा फुल कोर्स आहे, ज्याची फीस आहे 599 रुपये, ठीक आहे. हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स, गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता, कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे, मागची बॅच जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे. सो असा हा फुल कोर्स आहे 599 रुपयाला, आणि हा जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक्झाम 25 तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सो जॉईन अस अँड लेट स्टार्ट द स्टडी. सुरू करूयाच्या सेशनला. आजचा पहिला क्वेश्चन आहे जो ICT वरचा आहे. WWW रिप्रेझेंट्स, आपण प्रत्येक वेळी वेबसाईट वापरतो, वेबसाईट सर्च करताना सुरुवातीला WWW हे वापरत असतो, तर त्याचा फुल फॉर्म काय आहे किंवा ते रिप्रेझेंट काय करतं, कशासाठी असतं? ऑप्शन्स आहेत हू, व्हॉट अँड वेअर, वेअर वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी इथे आहे, वर्ल्ड वाईड वेब, नॉट वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे बाकीचे ऑप्शन्स का नाही आहे, हू आणि व्हॉट वेअर हे सगळे इंटरनेटशी रिलेटेड नाही आहे म्हणून पहिलं ऑप्शन गेलं. वेअर वाईड वेब तर नाही, वर्ल्ड वाईड वेब याच्यापेक्षा वर्ल्डपेक्षा वर्ल्ड इथे करेक्ट ऑप्शन आहे आपलं, म्हणून इथे ऑप्शन डी करेक्ट आहे. वर्ल्ड वाईड वेब विच इज ऑल्सो नोन ॲज वेब, अ कलेक्शन ऑफ वेबसाईट और वेब पेजेस स्टोर्ड इन वेब सर्व्हर्स अँड कनेक्टेड टू लोकल कम्प्युटर्स टू द इंटरनेट. म्हणजे हे काय काम करतं, तर एका इंटरनेट थ्रू सगळ्या लोकल कम्प्युटर्सला हे जोडलं जातं आणि आपण कुठलीही वेबसाईट कुठल्याही ठिकाणाहून जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा ती याच्यामुळे आपल्याला मिळाली जाते आणि प्रॉपर वर्ड वेबसाईट आपण त्याच्यावरती पोहोचतो. तर हे सुरुवातीला आपल्याला प्रत्येक वेळेस टाकावं लागतं, नसेल तर बाय डिफॉल्ट तिथे येतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, व्हॉट इज इंटरनेट. आता इंटरनेट आपण यूज करतो पण नेमकं इंटरनेट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत अ हार्डवेअर नेटवर्किंग टेक्निक, हार्डवेअर नेटवर्किंग टेक्निक तंत्र, वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब काय आहे हे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं, त्याच्यामुळे इथे आपलं हे बी ऑप्शन तर नसणार आहे, सुरुवातीला वाचल्या वाचल्या समजलं. नेक्स्ट आहे कम्प्युटर डॅट आर लिंक टुगेदर इन अ नेटवर्क, सर्व एकत्र नेटवर्कमध्ये जोडलेले संगणक. नन ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव ऑप्शन नाही आपलं, कारण बाकीच्या मध्ये म्हणजे याच्यात करेक्ट आन्सर आहे आणि ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कम्प्युटर डॅट आर लिंक टुगेदर इन अ नेटवर्क. एका नेटवर्कमध्ये सगळे कम्प्युटर्स जोडले जाणं याला इंटरनेट असं म्हणतात. पीपल कॅन शेअर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेट फ्रॉम एनीवेअर विथ अन इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन जर असेल तर ते आपले लोक जे आहेत ते कम्युनिकेशन कुठल्याही कोपऱ्यात असून करतात. हे आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण इंटरनेट युजर्स आहोत त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की इंटरनेट नेमकं काय आहे. तर शाब्दिक भाषेत मांडायचं झालं तर कम्प्युटर दॅट आर लिंक टुगेदर इन अ नेटवर्क, आणि बाकीचं इंटरनेट कसं वापरायचं किंवा काय आहे हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज अप्रोप्रिएट फॉर्मॅट फॉर URL ऑफ ईमेल. तर URL प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आपण URL YouTube वरती पण बघितले की व्हिडिओ सर्च करायचा असेल तर त्याच्यातली एखादी लिंक असते आणि त्याला URL आपण म्हणतो. तर URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, आणि ईमेलचा URL काय आहे की ज्याच्यामुळे प्रॉपर त्याच व्यक्तीचा ईमेल आपल्याला माहिती पडतो किंवा त्याच्याच मेल बॉक्समध्ये जाऊन आपण पाठवलेला ईमेल जातो. तो कशामुळे जातो, तर URL मुळे जातो. तर त्याच्यातलं कुठलं स्वरूप योग्य आहे हे सांगायचंय. ऑप्शन्स आहेत www_mail.com, www@mail.com, www@mail.com. आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर इथे हे www जे आहे ते कॅपिटल आहे आणि इथे स्मॉल आहे. www.mail.com, तर हे आपण जेव्हा आपण आपला एखादा मेल पाठवतो तेव्हा त्याच्यात आपल्याला @ हा वर्ड किंवा @ हे कॅरेक्टर ॲड करावं लागतं. म्हणजे आपल्याला आन्सर जे मिळणार आहे ते या बी पैकी
बी पैकी किंवा सी पैकीच मिळणार आहे. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ऑप्शन बी. का? तर आपण जेव्हा ईमेल लिहितो तेव्हा ते स्मॉल लेटर्समध्येच लिहित असतो, नाही की डब्ल्यू म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये लिहित नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय आलेलं आहे? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, HTML इज बेसिकली यूज टू डिझाईन HTML. HTML इज बेसिकली यूज टू डिझाईन व्हॉट? इथे इंग्लिश मधला क्वेश्चन संपतो, इथे मराठीमध्ये चालू होतं. HTML हे मूलतः डिझाईन करण्यासाठी वापरले जाते. कशासाठी? तर ऑप्शन्स आहेत वेब पेजेस, वेबसाईट, ग्राफिक्स, टेबल्स अँड फ्रेम्स. तर HTMLचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि त्याचा वापर कशासाठी होतो? तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वेब पेजेस. वेब पेजेस डिझाईन करण्यासाठी HTML वापरत असतात. आणि HTML नेमकं काय करतो? तर जे डॉक्युमेंट्स आपण तयार केलेले आहेत किंवा जे वेबसाईटची डिझाईन जे आपण तयार केलेले आहेत ते डिस्प्ले करण्यासाठी, युजरला दिसण्यासाठी वेब ब्राउझरमध्ये हे आपल्याला मदत करत असतं, वेब पेज तयार करत असतं. म्हणून करेक्ट ऑप्शन आपला ऑप्शन ए आहे, वेब पेजेस. HTML वेब पेज तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, SMTP स्टँड्स फॉर. SMTP कशासाठी? फुल फॉर्म काय आहे त्याचा किंवा त्याचा वापर काय आहे हे विचारलेलं आहे. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत सिम्पलेस्ट मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सॅम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि सेपरेट मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? सिम्पलेस्ट हा वर्ड आपण ऐकलेला नाही आहे किंवा असा कुठला त्याचा फुल फॉर्म असेल असं नाही आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकीचं आहे, ए ऑप्शन इथे नाही. मग सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सॅम्पल मेल पण नाही आहे ऑप्शन याचं आणि सेपरेट सुद्धा नाही आहे. म्हणजे हे ऑप्शन नाही. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे? ऑप्शन बी, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता व्हॉट इज सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल? SMTP इज यूज टू सेंड अँड रिसीव ईमेल. म्हणजे ईमेल पाठवणे किंवा रिसीव करणे यासाठी हे SMTP असतं. इट इज समटाईम पेअर्ड विथ IMAP और POP3 फॉर एक्झाम्पल बाय यूजर लेवल ऍप्लिकेशन विच हँडल्स अँड रिट्रॅव्हल्स ऑफ मेसेज. म्हणजे जे काय मेसेज मॅनेज करायचे आहेत, मेल जे पाठवायचे आहेत आणि किंवा फॉरवर्ड करायचं आहे, हे सगळं कशामुळे शक्य होतं? तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल SMTP मुळे पॉसिबल होतं. तर समजलं SMTP म्हणजे काय? बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फायरवॉल्स आर यूज टू प्रोटेक्ट अ कम्युनिकेशन नेटवर्क अगेन्स्ट. म्हणजे फायरवॉल विविध संप्रेषण नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी वापरले जातात. कशासाठी? आता हे फायरवॉल जे आहे एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा आपल्याला म्हणजे बऱ्याच सगळ्यांना त्याचा वापर माहिती आहे, पण दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला एक करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे. आणि ऑप्शन्स आहेत अनऑथोराइज अटॅक, अनधिकृत हल्ले, व्हायरस अटॅक, डेटा ड्रिव्हन अटॅक, फायर अटॅक्स. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे, अनऑथोराइज अटॅक्स. याच्यापासून वाचण्यासाठी हे फायरवॉल यूज करतात, आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये वापरलं जातं. म्हणजेच एक सॉफ्टवेअर आहे जे हे या अटॅक्सपासून किंवा अनऑथोराइज अटॅक्सपासून संरक्षण करण्यासाठी स्पेसिफिकली आपल्या कम्प्युटरमध्ये आपण टाकलेलं असतं किंवा आपल्या सिस्टीममध्ये आपण इन्स्टॉल केलेलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज ऑफ अन ऑर्डिनरी टेलिफोन ऍज अन इंटरनेट अप्लायन्सेस इज कॉल्ड. इंटरनेट उपकरण म्हणून सामान्य टेलिफोनचा वापर म्हणतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत व्हॉइस नेट, व्हॉइस टेलिफोन, व्हॉइस लाईन, व्हॉइस पोर्टल. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, व्हॉइस लाईन. आता हे आपल्याला लक्षातच असलं पाहिजे की त्या टेलिफोन अप्लायन्सेसला काय म्हटलं जातं ज्याचा इंटरनेटचा वापर करून तो टेलिफोन यूज केला जातो त्याला. आपल्यासमोर नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे आणि प्रश्न आहे, द टर्म यूज टू कनेक्ट अ नंबर ऑफ कम्प्युटर्स विद इन द सेम लोकेशन ऑर इन अ क्लोज प्रॉक्सिमेटी इज. एकाच ठिकाणी किंवा जवळपास असणाऱ्या बऱ्याच संगणकांना जोडण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा कोणती आहे? तर ऑप्शन्स आहेत लॅन, वॅन, पॅन, ऑल ऑफ द अबोव. तर हे सगळेच नेटवर्कचे प्रकार आहेत किंवा इंटरनेट यूज करण्यासाठीचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आपल्याला स्पेसिफिकली विचारलेले आहे की नंबर ऑफ कम्प्युटर्स विद इन अ सेम लोकेशन. सेम लोकेशन किंवा क्लोज म्हणजे जवळजवळ जेव्हा ते नेटवर्क एकाच नेटवर्कमध्ये जोडलेले असतात संगणक त्यांना काय म्हणतात? तर त्याला लॅन असं म्हणतात. आणि इथं करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे ऑप्शन ए, लॅन, लोकल एरिया नेटवर्क ज्याला म्हणतो आपण. त्याने स्पेसिफिकली विचारलं आहे म्हणून याचं आपलं करेक्ट आन्सर लॅन आलं. नाही तर मग फक्त विचारलं असतं की कुठल्या कुठल्या प्रकारे कम्प्युटर नेटवर्क एकाच वेळी किंवा सगळ्या वेळेस जोडले जाऊ शकतात, त्यावेळेस आपण मग आन्सर वेगळं दिलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो आहोत, द फर्स्ट पार्ट ऑफ कम्प्लीट URL दॅट इज रिक्वायर्ड टू ऍक्सेस द वेब रिसोर्सेस
वेब स्त्रोतावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्ण यूआरएलचा भाग पहिला भाग याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऍड्रेस, नेम, लोकेशन, प्रोटोकॉल. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल म्हणजे काय? जे www. आपण जेव्हा टाकतो यूआरएल कम्प्लीट करताना किंवा एखादी वेबसाईट सर्च करताना, ती प्रोटोकॉलने सेट केलेली असते. जेव्हा कधी कधी आपण विसरतो टाकायचं तेव्हा ते त्याच्यामध्ये येतं. कशामुळे येतं? तर ते प्रोटोकॉलमुळे येतं. म्हणजे याच्यावरती काय आहे, प्रोटोकॉल कंपल्सरी आहे. हा पहिला भाग आहे यूआरएलचा, जो www. आपण म्हणतो तो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनाइज द वेब इन टू कॅटेगरीज. खालीलपैकी कोणतं वेब श्रेणी म्हणजे आयोजित केलं जातं? ऑप्शन्स आहेत सर्च इंजिन, एनसायक्लोपीडिया, आर्चिव, डिरेक्टरी. आणि याच्यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे, डिरेक्टरी. आपल्याला माहिती आहे फोन नंबर्सची पण एक डिरेक्टरी असते, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सिरियल अल्फाबेटिकली फोन नंबर्स दिलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणचे किंवा वेगवेगळ्या व्यक्तींचे. महत्वाचे सगळे नंबर्स हे आपल्याला डिरेक्टरीमध्ये दिलेले असतात. तसंच वेब श्रेणीमध्ये देखील वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा वेबसाईटची कॅटेगरीज पाडण्यासाठी किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी देखील एक डिरेक्टरी असते. त्याला आपण म्हणजे वापर करू शकतो त्याचा. ते कॅटेगरी आणि वेब ऑर्गनायझेशन करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला इथे होतो. तर त्याला काय म्हणतात? डिरेक्टरी. तर अशा प्रकारे आपण बघितलेला हा क्वेश्चन. तर अशा प्रकारे आपले 10 क्वेश्चन्स आयसीटी वरचे म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या टॉपिकवरचे संपलेले आहेत. त्यातल्या काही कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपण याच टॉपिकवरचे काही आणखीन कन्सेप्ट समजून घेणार आहोत, जे आपल्याला या पेट एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत आयसीटी टॉपिकवरचे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.